आता अज्ञाना सारिखी वस्तु आपण पची देखी परी रूपे अनिके नेनु कोणी। आता अज्ञाना सारिखी वस्तु आपण पची देखी परी रूपे अनिके नेनु कोणी। या ठिकाणी अज्ञान अविद्या अव्यक्त माया ही काय असते याचा विषय या ठिकाणी चालला आहे। तर अज्ञान ही आपल्यासारखीच्या ठिकाणी ब्रह्मवस्तू ही गोष्ट जाणत नाही, परंतु अनेक रूपाने ती कशी नटते ही गोष्ट या ठिकाणी प्रतिपादन केली आहे। इथपासून तर 116 पर्यंत जगताची उत्पत्ती कोणत्या रूपाने झाली ही गोष्ट सदृष्टांत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात। तर या ठिकाणी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी अज्ञान आणि त्या अज्ञानाचे अनेक रूप होतात, त्या कालामध्ये त्याचा कसा प्रकार होतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं प्रतिपादन केलं आहे। जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी राव आला का मूर्छितो गेला स्वर्ग लोका। जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी राव आला, जसा एखादा रंकू म्हणजे अत्यंत दरिद्री मनुष्य तो भ्रमिष्ट झाला, रस्त्याने जात असताना तो इतर माणसाला सांगतो जारे मी राजा आहे तुला काही समजतं का, असा तो भ्रमिष्ट झालेला मनुष्य म्हणतो। किंवा एखादा मूर्छित झालेला मनुष्य असतो तो सांगतो मी स्वर्गाला गेलो, त्या स्वर्गाला गेलो असं का म्हणतो, त्याला तिथे मूर्छा कारण आहे। आणि रंक असताना भ्रम का राजा का म्हणतो, त्याला तो भ्रम कारण आहे। ते वेचे लचकली आदिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मिची वेगा। तेवी लचकली या दुठी दिठी मग देखणे जे जे उठी। जेव्हा ही दृष्टी दिठी म्हणजे दृष्टी, दृष्टी म्हणजे ज्ञान, हे ज्ञान जेव्हा आत्मस्वरूपाहून भिन्न होतं चळतं असं होतं त्या कालामध्ये, त्या कालात काय होतं, मग देखणे जे जे उठी म्हणजे आत्मदृष्टी हे ज्ञान हे आत्मदृष्टीपेक्षा वेगळं झाल्यानंतर त्या कल्पनेपासून अशी नाना प्रकारची सृष्टी या ठिकाणी उत्पन्न होते। आणि नाना प्रकारची सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर ती सृष्टी कशी होते, नीच वेपैगा ती माझ्यापासूनच उत्पन्न होते असं भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत। जैसे का स्वप्न मोहा तो एक एक देखे बहुआ तो चिपाडू आत्म्या स्मरणे विन असे। ही सृष्टी कशी होती, जैसे का स्वप्न मोहा, ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर भ्रांतीने तो एकाएकी देखे बहुआ असतो एकटाच, पण त्याला नाना रूपाने स्वप्नामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ त्याला दिसतात। स्वप्न म्हणजे काय, स्वप्नत म्हणजे विपरीत दर्शनत्वम स्वप्नत्वम किंवा मनसंकल्पित प्रपंच हा स्वप्न हा, मनाने संकल्पित असा प्रपंच रचना केली त्याकरत्याला स्वप्न असं म्हणतात। आणि स्वप्न पडलं ब्रह्मचर्य असतो, असतो ब्रह्मचर्य, पण त्याचं लग्न होतं, त्याला 2-4 मुलं होतात, त्याला 10-5 सुना होतात, त्याला नातू होतात, त्याला पंतू होतात, असा एवढा मोठा विस्तार माझ्यासारख्याला पण स्वप्न पडलेले आहे, तर मी पण तसं पाहिलेलं आहे याचा अर्थ। तुम्ही असता तुम्ही त्यातलेच आहेत का, तुम्ही काय वेगळे आहेत का काय तुम्ही? म्हणजे एखाद्या ब्रह्मचर्याला स्वप्न पडल्यानंतर तो एकटा असतानाही भ्रांतीने तो एकाएकी देखे बहुआ एकटा असतानाही तो अनेक नाना प्रकारचे रूप तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहू शकतो। तोच पाडू आत्म्या स्मरणीविन असे, त्या पद्धतीने पाडू म्हणजे प्रकार, त्याचप्रमाणे आत्मचैतन्याच्या स्मरणा वाचून ही सृष्टी प्रतीतीला येते असं भगवान या ठिकाणी सांगतायत। हे जे आणि भ्रांती प्रमेय उपलव पुढती परे तू प्रतिती याची घे पा। हे जे आणि भ्रांती ही अशी निसंशय भ्रांती आहे आणि प्रमेय उपलव पुढती, आता आता स्वप्न हे जसं भ्रांती आहे त्याप्रमाणे जगत हे पण एक भ्रांती आहे असं या ठिकाणी तुला आता आम्ही प्रमेय सांगू। प्रमेय शब्दाचा अर्थ आहे प्रमाविषयत्वम प्रमेत्वम प्रमात्वम आपलं प्रमेयत्वम,
प्रमेचा जे विषय प्रमेचा जो विषय असतो त्याला म्हणतात प्रमेय. ही वेदांताची भाषा आहे. असा जो सिद्धांत आहे तो निसंशय सिद्धांत आम्ही तुला आता सांगू, परंतु एक गोष्ट तू लक्षात घे, परितु प्रतिती याची घे पा, की माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे संपूर्ण अध्यस्त आहे, हे मायाकृत आहे, ही प्रतिती मात्र तू विचारात घे, हे तू विसरू नको. तरी माझे हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्या गुणे अविद्या हे, ही माझी अविद्या कशी आहे, ही माझी अविद्या भगवान सांगतात तरीही माझी गृहिणी म्हणजे तरीही माझी पत्नी अशी आहे. त्या पत्नीला भगवंताने असा गुणगौरव केलाय, असे त्याला गोड विशेषणे दिलीत, ती माझी गृहिणी म्हणजे माझी ही पत्नी कशी आहे, ती अनादि आहे, तरुण आहे, अनिर्वचनीय आहे, अलौकिक आहे आणि गुणवान आहे. बायको असावी तर अशी असावी, त्यापेक्षा ती नसलेली बरी. असे कशी असली पाहिजे बायको, गृहिणी असली पाहिजे, सतरा घर फिरणारी नसली पाहिजे बायको, पहिली गृहिणी पाहिजे. दुसरी गोष्ट अनादि पाहिजे खानदानीची, उपटसुंदी कुठली नाही चालत, अनादि म्हणजे खानदानीची पाहिजे. आणि उगा सेकंड हँड काय उपयोग आहे तिथे, तरुण पाहिजे, तरुणी पाहिजे. उगा काय बायको करायची म्हणजे कोणती करण्यात काय अर्थ आहे त्याच्यामध्ये. अशी भगवान सांगतात माझी पत्नी अशी ती पहिली गृहिणी आहे, घराशी पतीशी एकनिष्ठ आहे, अनादि आहे, आदिर्नज्ञा आहे ती, जिचं आधी जाणल्या जात नाही अशी अनादि कालपासून ती खानदानीचे घरंदाज आहे, अशी पत्नी घरंदाज पाहिजे. आणि तरुण तर तुर्या पाहिजे, म्हातारीचा काही उपयोग नसतो, तरुण तर तुर्या, तरुणी पाहिजे. आणि अनिर्वचनीय, अनिर्वचनीय म्हणजे सदसद विलक्षण तो अनिर्वचनीय तो, दुसऱ्यासारखी आपली बायको नसली पाहिजे, त्या बायकोसारखी ही बायको असली त्याला काय, सगळ्या बायकापेक्षा आपली बायको वेगळी असली पाहिजे, अनिर्वचनीय, न सांगण्यासारखी, हिच्यासारखी नाही तिच्यासारखी नाही. हा विनोद आहे अनिर्वचनीय. या ठिकाणी अविद्येचं विशेषण आहे. अविद्या कशी आहे, ती अनिर्वचनीय आहे, अलौकिक आहे, आणि गुणवान म्हणजे त्रिगुणांनी अशी युक्त अशी ती माझी अविद्या आहे. अविद्या ही आणि सदसद विलक्षणत्व किंवा निवक्तुम अयोग्य हा अशी ती अविद्या असते. ती अशी अविद्या भगवान सांगतायत ही माझी पत्नी गृहिणी ह्या अशी अविद्या आहे. कशी आहे ती, तिचं स्वरूप सांगायला लागली. हे नाही नाही चे रूप ठाणे धे अति उमप, हे निद्रिता समीप चेता दुरे. ये नाही हेची रूप, तिचं रूप असं आहे म्हणजे थोडक्यात अभाव संबंध सादृश्य भिन्नत्वे सती प्रतियोगी ज्ञान विषय, प्रतियोगी ज्ञान विषय, ज्ञान विषय हा असा जो अभाव असतो किंवा संबंध सादृश्य भिन्नत्वे सती प्रतियोगी सापेक्ष प्रतितीविषयत्व अभावत्व, असा जो प्रतियोगीच्या सापेक्ष असणारा नकारात्मक विषय त्याला म्हणतात अभाव. आणि अशी ही माया आहे. ये नाही हेच रूप, या मायेचं रूप असं आहे की जे नाही, थोडक्यात अभावात्मक तिचं असं रूप आहे. आणि अशी ती ठाणे हे अति उमप, ठाणे हे ही हिची आकृती आहे, हिचं जे स्वरूप आहे हे अति उमप, ही माझी पत्नी अत्यंत मोठी अशी धांगडी आहे. किती मोठी आहे की जिचं चिंतन पण करता येत नाही. उमप म्हणजे फार मोठी आहे, फार व्यापक आहे, फार विस्तारित आहे. अशी ही जिचं रूप नाही असं आहे, नाही आहे की आहे आहे, तिचं विचार केला तर ती नाही आणि आहे याचा अर्थ भ्रमात्मक दृष्टीने पाहिल्यानंतर ती जगतामध्ये एवढी मोठी विस्तारली की तिचा विस्तार मनुष्य अचिंत्य रचना रूपम, अशी ती माया एवढी मोठी विस्तारित आहे. ती अशी कशी राहते म्हटली, ती निद्रिता समीप आणि चेता दुरी. ज्या माणसाला ब्रह्मज्ञान झालं, ज्या माणसाला आत्मज्ञान झालं, त्यापासून ती अत्यंत दूर असते. ज्ञानी माणसापासून, चेता म्हणजे ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, ज्ञाता, त्यापासून ती अत्यंत दूर असते. आणि जो अज्ञानी असतो, निद्रिता समीप म्हणजे जो त्या आत्मस्वरूपाविषयी निद्रित असतो, अज्ञानी असतो, आशाच्या अगदी ती जवळ राहते. जवळ नुसती राहत नाही, त्याच्या नाकात काडे घालते ती. असा प्रकारे माणसं पोहायला लागली का, मग पोहणारा मनुष्य असतो ना तो पाण्याचा आनंद घेतो, पण ते पाणी पोहणाऱ्याच्या लाता खातं आणि न पोहण्याच्या नाकाजवळ त्याचा जीव घेतो.
असला प्रकार या मायेचा जो निद्रित आहे ना त्याच्या नाकात काडी घालून त्याला बुडूबुडू घेते आणि जो जागृत आहे ना त्याच्यापासून दा फुटला मराठी हे पाण्यासारखी गोष्ट याची पाणी पोहणाऱ्याच्या लाता खात आणि न पोहण्याच्या नाकात जाऊन त्याचा जीव घेतं निद्रिताच्या अत्यंत समीप आणि ज्ञानी माणसापेक्षा ती अत्यंत त्याच्यापासून अत्यंत दूर राहते अशी ही माझी माया आहे जिचं अभावात्मक रूप आहे पाहायला गेलं तिचा विस्तार फार मोठा आणि व्यापक आहे अज्ञानाच्या जवळ राहते आणि ज्ञानापासून ती फार दूर राहते माझे नीच अंगे पोहडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुनी होय पै माझे नी अंगे माझे माझे नीचे अंगे पोहडल्या हे जगे ती ही माझी माया माझेच अंगे म्हणजे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ती अशी ही माझी माया माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी पोहडल्या हे जागे ज्या कालामध्ये माझ्या स्वरूपाविषयी अज्ञान झाल्यानंतर आणि मग ही जागृत होते आणि जागृत होते आणि काय करते ही कार्यकारी बनते ती प्रकृती अवस्थेला प्राप्त होते माया वेगळी प्रकृती वेगळी अज्ञान वेगळं शक्ती वेगळी एकच असली तरी सुद्धा मायाची विद्या स्वयमेव होती जी माया आहे तीच प्रकृती होते तीच अविद्या होते ती अविद्या केव्हा होते जिला विद्येने नाश होतो म्हणून त्याला अविद्या असं म्हटलं प्रकृती केव्हा होते की जगत उत्पत्ती करता ज्या कालात कार्यकार का जगत उत्पत्ती करता ती कार्यकारी बनते त्रिगुणाची साम्य अवस्था तिच्यात होते त्या कालात तिला प्रकृती असं म्हणतात तीच माया हे जागे मग अशा कालामध्ये माझ्या स्वरूपाविषयी अज्ञान झालं असताना निजले असताना आणि मग हे काय होते जागृत होते आणि जागृत होऊन काय करते आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय सत्ता सत्ता म्हणजे आत्मस्वरूपाची सत्ता घेऊन आत्मस्वरूपाचा संभोग घेऊन म्हणजे अविद्या आणि चैतन्य किंवा अविद्या आणि चुकलं माया आणि चैतन्य माया आणि ब्रह्म यांचा संबंध संभोग झाल्यानंतर ती गुरुविनी होय म्हणजे ती गरोदर राहते ही सृष्टीची आदी परंपरा आहे हे बायको आणि हा संभोग आणि हे गुरुविनी त्यामुळे गर्भीण राहते ही परंपरा पुढे चालूच आहे अशी ती माझी माया आहे ती माया काय करते म्हटले महत ब्रह्म उदरे प्रकृती आठे विकारी गर्भाचे करे ती महत ब्रह्म उदरी महत ब्रह्म म्हणजे माया ती मूल माया त्या मूल मायाच्या उदरामध्ये प्रकृती आठही विकारी ती मूल माया आपल्या पोटामधून आठ प्रकारच्या अशा विकृती ती बाहेर काढते म्हणजे तीच माया प्रकृतीच्या रूपाने आठ रूपाने अशी विकृत होते आठ प्रकाराने अशी विकृत होते गर्भाची करी पालवेली म्हणजे आठ रूपाने विकृत होऊन त्या गर्भाची काय करते ती अशी वृद्धी करते प्रथम तिला त्या मायेला त्या मायेला ब्रह्माचा चैतन्याचा संबंध झाला रे झाला संभोगातून ती गर्भिणी होते आणि गर्भिणी होऊन तिच्या उदरामध्ये असे आठ प्रकारचे विकार निर्माण होतात आणि आठ प्रकारचे विकार निर्माण झाल्यानंतर त्या विकाराची ती अतिशय अशी वृद्धी करते पेलोवेली म्हणजे ती अशी वृद्धी करते उभय संगे पहिले बुद्धितत्व प्रसवले बुद्धितत्व भारायले होय मन उभय संगे पहिले उभय संगे म्हणजे दोघ दोघांचा संबंध दोघांचा संबंध म्हणजे ब्रह्म आणि माया या दोघांचा संबंध याला म्हणतात उभय संगे पहिले दोघांचा असा संबंध झाला रे झाला की संबंधातून काहीतरी बरं किंवा वाईट जन्माला येतं हा संबंधाचा प्रभाव आहे भले चांगलं पण निर्माण होतं किंवा वाईट पण निर्माण होतो दोघं एकत्र आले तर भांडणं पण होतात किंवा आनंद पण होतो तसाच प्रकारे दोघांचा संबंध संबंध हा नेहमी तिसरं निर्माण करतो या ठिकाणी उभय संगे आत्मा आणि प्रकृती यांचा संबंध झाला असताना त्या दोघांच्या संबंधातून पहिलं तत्व निर्माण होतं त्याचं नाव आहे बुद्धितत्व उभय संगे पहिले प्रसवले बुद्धितत्व या उभयाच्या संबंधाने माया ब्रह्माच्या संबंधाने पहिलं बुद्धितत्व हे जन्माला आलं बुद्धितत्वे भारायले होय मन आणि त्या बुद्धितत्वामध्ये अधिक रजगुणाचं मिश्रण झालं रजगुणाचं आधिक्य झालं
त्या कालामध्ये मग त्या ठिकाणी मन ही अवस्था प्राप्त होते, ती बुद्धी त्या बुद्धीत रजोगुणाचं मिश्रण अधिक झालं केलं की त्याला मन स्वरूप येतं असं मन निर्माण होतं। तरुणी ममता मनाची हे अहंकार तत्वरची तेने महाभूतांचे अभिव्यक्ती होय। आणि पुढे ती काय करते तरुणी स्त्री, ती तरुणी स्त्री ममता मनाची, भगवान सांगतात अर्जुना मनाची ही ममता तरुणी ते अहंकार तत्वरची, म्हणजे येथे मनाला पण बायको आहे, भगवंतांनी मनाची बायको आहे एक, तिचं नाव आहे ममता, आणि ती ममता आहे ती अत्यंत तरुण आहे, मनाला पण बायक आहेत, याचा अर्थ जगात ब्रह्मचारी म्हणून कोणी जन्माला आलेला नाही, प्रत्येकाला मन आहे आणि त्याला एक पत्नी आहे तिचं नाव ममता आहे आणि ती तरुण आहे, नुसती तरुण नाही तरुण तर तुर्या, बाई म्हातारी होते, पत्नी म्हातारी होते, मन म्हातारा होत नाही, ममता म्हातारी होत नाही, जितका मनुष्य म्हातारा होत गेला तितकी त्याची पत्नी अशी तरुण होत जाते, मनाची पत्नी तरुण होत जाते, अशी ही ममता, मनाची पत्नी ही ममता, ती काय करते पहिली, ती पहिली अहंकार तत्वरची, ती मनाची ममता अहंकार नावाचं तत्व रचना करते, आणि तेने मग त्यापासून काय निर्माण होतं, तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय। मग त्या कालात त्या अहंकारापासून मनाच्या ममतेने अहंकार तत्व निर्माण केलं आणि अहंकार तत्वापासून पंचमहाभूताची अभिव्यक्ती झाली, म्हणजे पंचमहाभूत निर्माण झाली, उत्पन्न झाली, अशी या ठिकाणी या ममता मनाची ही कीर्ती आहे। आणि विषय इंद्रिया गौसी स्वभावे तो भूतासी म्हणून ते सरसे ते रूपा। आणि विषय इंद्रिया गौसी गौसी स्वभावे तो भूतासी, गौशी हा शब्द एक शिवीवर का गौशी, लहानपणी मला ते अजून पाठ आहे, लहानपणी त्या मुलीशिवाय द्यायचे एकमेकाला हे गौशी म्हणायचे असत, हे गौशी ती गौशी नाही तर ही गौशी दुसरी, ती गौशी एक शिवी पण आहे असे ती गौशी। गौशी याचा अर्थ विषय आणि इंद्रिय यांचा संबंध, आणि विषय इंद्रियांचा संबंध स्वभावे तो भूतासी, त्या काला त्या भूतासी, विषयाचा इंद्रियाचा संबंध या भूताशी स्वभावताच आहे, आणि त्या विषय इंद्रियाचा या भूताशी संबंध असल्यामुळे म्हणून येते सरसी ते रूपा, या ठिकाणी भूताचा त्यांचा नियत संबंध असल्यामुळे त्या ठिकाणी विषय आणि इंद्रिये या भूताबरोबर ते जन्माला येतात। कुठं, जेव्हा मनाची ममता अहंकार तत्व निर्माण करते आणि महाभूतांची अभिव्यक्ती होते, त्या महाभूतांच्या अभिव्यक्ती बरोबरच विषय आणि इंद्रिय यांचा संबंध असल्यामुळे तेही याबरोबरच असे रूपाला, विषय आणि इंद्रिय हे यांची अभिव्यक्ती होते, तेही या ठिकाणी रूपाला येतात। झाले विकार क्षोभे पाठे त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाय ठाव। तर झालेने विकार क्षोभे, मग असा विकारांचा क्षोभ झाला, कशाच्या कोणत्या विकाराचा झाला, या ठिकाणी पंचमहाभूत विषय आणि इंद्रिय हे एकीकरण, आणि एकीकरण झाल्यानंतर याच्यामध्ये क्षोभ झाला म्हणजे विकार झाला, विषय इंद्रिय आणि भूत एकत्र येऊन यांचा असा क्षोभ झाला म्हणजे विकार झाला, वाढले असा त्याला अलीकडच्या भाग त्याचा असा स्फोट झाला, एकत्र आली आणि असा त्याचा क्षोभ झाला, क्षोभ झाला आणि मग पाठी त्रिगुणांची उभी, त्यामध्ये त्रिगुण रजतम आणि सत्व हे त्यात उत्पन्न झाले त्याचा क्षोभ झाल्यानंतर, तेव्हा हे वासना गर्भे ठाये ठाऊ, त्या कालामध्ये हे वासना गर्भ असे ठाये ठाऊ म्हणजे तात्काळ त्या ठिकाणी वासना ही निर्माण होते आणि त्या वासनाच्या गर्भामध्ये जीव जन्माला येतो आणि त्या वासनेच्या मुळे जीव हा अनेक जन्म असा फिरत राहतो, असं या ठिकाणी त्या विकाराचा क्षोभ होतो, त्या ठिकाणी त्रिगुण त्यात मिश्र होतात, त्यात वासना निर्माण होते, वासने जीव निर्माण होतो आणि जीव हा मग ताबडतोब अनेक या वासनेच्या संबंधामुळे अनेक जन्म असा तो फिरत राहतो।
रुकाचा अवाका जैसे बीजकणिका जीवे बांधे उदका भेटत खेओ। इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एक उत्तम प्रकारचा दृष्टांत दिला आहे। रुखाचा अवाका जैसी बीजकणिका जीवी बांधे उदका भेटत खेओ। ज्याप्रमाणे एखाद बीज असतो ते बीज एखाद्या भूमीत पडलं आणि तेथे पाण्याचा संबंध आला, जैसी बीजकणिका जीवी बांधे उदका, उदकाचा आणि त्या बीजाचा संबंध झाला रे झाला, भेटत खेओ त्याचा एकदा संबंध झाला रे झाला, रुखाचा अवाका, मग हा वृक्ष असा भयंकर असा आकार धारण करतो। अत्यंत छोटस असं बीज असतं, त्या बीजाचा भूमीशी पाण्याशी संबंध येतो आणि भूमीशी पाण्याचा संबंध आल्यानंतर त्याचं रोप, रोप नंतर वृक्ष इतका विस्तारित होतो की असा फार मोठा विस्तारित होतो। इति यावत त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगत, तैसे माझेची संघे अविद्या नाना जगे। तैसी म्हणजे त्याच प्रमाणे, कशाच्या प्रमाणे, ज्याप्रमाणे बीज कण, बीज आणि उदकाचा संबंध झाल्यानंतर वृक्ष हा विस्तारित होतो, त्याप्रमाणे तैसी माझीच संघे, तसं ही अविद्या माझ्या संबंधात आली आणि मग माझा म्हणजे माझा म्हणजे परमात्मा किंवा चैतन्य ब्रह्माचा संबंध झाल्यामुळे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आणि याची, त्याप्रमाणे मग ही अविद्या काय करते, जगे आर घेऊ लागे आणि यांची, मग त्या जगाच्या बाबतीत त्या अविद्येला असा एक बारीकसा कोम अंकुर तयार होतो आणि नुसता अंकुर तयार नाही होत तर काय तयार होतो, आणि याची टोकदार असा अंकुर तयार होतो। असे काही बीज असतात त्याला त्याला अंकुर येतात, अंकुर पाय धले का मोडून जातात, पण काही अंकुर असे खतरनाक असतात ते माणसाच्या पायात घुसतात, ते असे ते कोणते नाही, पण एक अंकुर असा असतो तो त्याला म्हणतात तो वेळू, वेळूचं झाड असतं ना, ते वेळू झाडाचे अंकुर असतात, ते असे ते अंकुर जर असे वर आले, मनुष्य जर झोपलेला असला त्याच्या पाठीत घुसतात असं म्हणतात जुने लोक, माझ्या काय पाठीत घुसला नाही अजून कधी मी पाहिलं नाही, पण असं पाठीत घुसतो, इतका धारदार असतो तो, त्या वेळूच्या झाडाचा अंकुर भयंकर धारदार असतो, असा एकदम बारीक असं सुईसारखं टोक असतं त्याला। तसं या ठिकाणी अविद्या आणि ब्रह्म यांचा संघ झाला, संबंध झाला आणि त्या संबंधाने असा एक अंकुर निर्माण झाला। जसं आंब्याची कोय आणि भूमी आणि पाणी एकत्रानंतर त्याचा अंकुर तयार होतो, भूमीतून असा वर येतो, त्याप्रमाणे अविद्या आणि ब्रह्म, अविद्या आणि ब्रह्म यांचा संबंध झाला आणि संबंध झाल्यावरती असा एक अंकुर निर्माण झाला। कोणता अंकुर निर्माण झाला, तो विश्वरूपी अंकुर असा निर्माण झाला आणि तो अंकुर सामान्य नव्हे तर अत्यंत टोकदार असा अंकुर या ठिकाणी निर्माण झाला। मग गर्भगोळा तया कैसे रूपे आया ते परेशे राया सुजनाची या। मग गर्भगोळा तया आणि मग तो जो गर्भाचा गोळा आहे तो गोळा कैसे रूपे तये आया ते परेशे राया सुजनाची या। तो जो गर्भगोळ आहे, तो जो अंकुर आहे किंवा गर्भाचा गोळा आहे किंवा गर्भ आहे, कैसे रूपे तये आया, तर या गर्भगोळाचा आकार कसा होतो, कसा विस्तारित होतो, हे मी तुला आता प्रतिपादन करणार आहे, परंतु ते तू आता ऐक। पण अर्जुनाला इथं असं म्हटलंय राजा, आणि कोणता राजा, पत्त्यातला राजा नाही, पत्त्यामध्ये राजा वेगळा असतो, पत्त्यात एक राजा असतो, एक गुल्ले असतो, एक दसले असतो, अजून काय असतो, एक राणी, मला एवढंच तुमच्याकडून ऐकत होत, पाहरणात बसले तरी डोक्यात राणी पक्की घेऊन बसलेत माणसं, राजा तुम्ही लिहिलं राणी नाही म्हणत, मग पोरापैकी कोण कसं काय म्हणतो, पण कोणला ज्याच्याकडे तेच म्हणतात, पोरं काय आलं म्हणतील, त्याच्या त्यांच्याजवळ नाही तर ते काय म्हणतात, अशी पत्त्यामधला राजा नाही, हा सुजनांच्या राया, अत्यंत सुजन विद्वान असणारा असा नरोत्तम असणारा अर्जुन, नरेश उत्तम हा नरोत्तम हा, म्हणजे उत्तम सज्जन माणसातला राजा असणारा, हे राजा, हे अर्जुना, तू हे ऐक आणि चांगलं लक्ष देऊन ऐक, तरी अवधान एकलीची दिजे, नाही तर मग सगळं वाया जाईल। म्हणून अर्जुनाला पण असं बऱ्याच वेळा जागोजागी त्याला सावध करावं लागत होतो, भगवंतांनी जागोजागी त्याला सावध केलं आहे, म्हणून प्रवचनात बसली माणसं, कीर्तनात बसली, त्यांना सावध करावं लागतं, सावध करावं लागतं म्हणजे काय, ऐ वरपाय असं म्हणावं लागतं, तसं नाही तर मग एखादा विनोद टाकावा लागतो, त्यांना असं गोळा करून आपल्याकडे घ्यावा लागतं,
पण काय वाक त्यांचं तर सुरू झालं टर ते कोण इकडं पाहत हे त्याला कळत नाही आणि कोणाकडे सांगतं हे त्याला काही कळत नाही, काय सांगतं हे त्याला काही कळत नाही. वक्त्याचं त्याचं काही घेणं त्या श्रोत्याचं त्याचं काही घेणंच नाही. त्या श्रोत्याकडे जर तुझं पोहोचणंच नाही तर तुझा काय उपयोग होईल. मग नाही त्यांना कळतं गोष्ट सांग. हे सगळे श्रोते असे ज्या माणसाला ओढून घेता येतात त्याला दृष्टांत देता येतो त्याला म्हणतात वक्ता. दृष्टांत कुशलो वक्ता, नाही तर मग तो वक्ता काय उपयोग नाही त्याचा. असे बरेच माणसं आहेत कीर्तनकार प्रवचनकार असे आहेत ना, त्या श्रोत्याचं त्याचं काही घेणं नाही काही देणं नाही. आता ते वर्तवण पाहून त्या तेलाच्या बैलासारखं वर्तवण करून बोलायला लागलं ना नुसतंच बोलत राहत. अरे बोलत तरी काय, त्याला प्रमाण दे, त्याला विनोद कर, एखादा दृष्टांत सांग. श्रोते कोणत्या पातळीवर त्याला हिसकून घे, आपल्याकडे ओढून घे, एक मिक्स करून घे. श्रोत्या ज्या वक्त्याला श्रोता मिक्स करून घेत येतो आपल्यात सहभागी करून घेत येतो त्याला खरं वक्ता म्हणतात. ते शिकलं पाहिजे असं आहे. त्याच्याकरता लोकांनी पिक्चरची गाणी म्हणायला सुरुवात केली कीर्तनात. आता मला नाहीत म्हणते पिक्चरची गाणी जाऊ द्या. असा हा सुजनांचा राजा मी तुला सांगतो तू माझ्याकडे लक्ष देऊन आई. पै मनी जश्वेदेज उद्भेज जारज उमटते सहज अवयव हे सांगायला सुरुवात केली भगवंतानी. अर्जुना आता या गर्भगोळापासून काय काय उत्पन्न होत. पै मनीज श्वेदेज उद्भेज जारज उमटती सहज अवयव, सहज अवयव या चार खाणी उत्पन्न होतात. आपण त्याला काय म्हणतो अंडज जारज स्वदेज आणि उद्भेज हे चार प्रकारच्या खाणी उत्पन्न होतात. त्यात पहिली आहे या ठिकाणी मनीज. मनीज म्हणजे अंड, अंड्यापासून उत्पन्न होणारे. स्वदेज म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे. उद्भीज म्हणजे जमिनीपासून उत्पन्न होणारे. जारज म्हणजे जारातून उत्पन्न होणारे. हे सगळे जीव असले जन्माला येत असले तरी सुद्धा प्रत्येकाची भूमिका वेगळी. काही जारापासून तर काही भूमीपासून तर काही घामापासून तर काही अंड्यापासून. पक्ष्याची पिलं कोंबड्याची पिलं अंड्यापासून होतात. माणसं काय अंड्यापासून नव्हे, कोंबड्याची पिलं अंड्यापासून होतात. आणि श्वेदेज आमच्या लहानपणी होता तो कार्यक्रम, आता तो कार्यक्रम नाही राहिला. श्वेदेज म्हणजे तुम्हाला माहिती का वा लिखा कुठं जन्मला तर त्या बागलात माणसाच्या इथं काय जन्मला तिथं घाम असतो. ते खाली सांगितलंय घामामध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांना स्वेदेज असं म्हणतात. स्वेद म्हणजे घाम आणि त्यातून उत्पन्न होणारे असे ते श्वेदेज. आणि उद्भीज जमिनीपासून जे काही उत्पन्न होतात झाडांना शस्य धान्याधिकांना सुद्धा जीव असं म्हटलेलं आहे त्यामुळे ते असे उद्भीज आहेत. आणि जारज, जारज म्हणजे जाराचं विष्टन त्याला असतं. असे काही जीव आहेत गायवासरासारखे मनुष्यासारखे अजून काही जारज वगैरे असतात असे जे निर्माण होतात त्याला जारज असं म्हणतात. ही सहज उमटती अव हे नाही अवयव हे सहज उमटती हे चार प्रकारच्या खाणी या गर्भगोळातून अतिशय सहज रीतीने सुलभ रीतीने हे अवयव या ठिकाणी उत्पन्न होतात. योम वायु वसे वाढिलेने गर्भरसे मनिजो ससे अवयवतो. योम वायु वसे वाढिलेने गर्भरसे म्हणजे पहिले चार गोष्टी सांगितल्यात. पहिला सांगितलं मनीज ते कशापासून उत्पन्न होतं, कसं उत्पन्न होतं. तर योम म्हणजे आकाश आणि वायू. आकाश आणि वायू हे एकत्र येतात आणि या दोघांच्या संबंधाने असा एक गर्भ तयार होतो आणि त्या गर्भरसातून मनीज म्हणजे अंडज ही खाणी त्या ठिकाणी अशी उत्पन्न होते अवयव होतो. पहिला या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे तो अवयव कोणता अंडज. पण अंड्यातली असतात ना ही अंड्यातली बहुतेक त्यांना पंख सगळ्यांना असतात पण बहुतेक त्यांना पंख असतात. हे आकाशात उडतात जास्त असे जास्त आकाशगमन करतात. ते वायू आणि आकाश यांच्या संबंधापासून असा या ठिकाणी मनीज म्हणजे अंडज ही खाणी उत्पन्न होते. पोटी सुनीत मरसे अगळिका तो येते जे उठिता निपजे स्वेद जोगा. पुढे आता स्वेदच कसा निर्माण झाला तर पोटी सुनी तमरजे आगळिका तो येते जे पोटी तमरजे सुनी आगळिका. तर तोय म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी. अग्नी आणि पाणी, जल आणि अग्नी यांच्या संबंधापासून त्या ठिकाणी त्यात रज आणि तम अधिक मिळतात आणि अधिक मिळनंतर अधिक झाल्यानंतर मग स्वेदिजू उठिता निपजे मग त्यापासून अशी स्वेदेज नावाची ही खाणी उत्पन्न होते. आप पृथ्वी उत्कटे पाणी तम मात्रे निकृष्टे स्थावरो मठे उद्भुजोगा.
आप पृथ्वी पानी आणि पृथ्वी उत्कटे हे आधिक या ठिकाणी आल्यानंतर त्यामध्ये तममात्रे आणि कृष्टे तर ते पाणी आणि पृथ्वी याच्यामध्ये आधिक असते ते तम आणि ते तम निकृष्ट म्हणजे अत्यंत हलक्या प्रतीचं किंवा निकृष्ट असं असणारं जे तम तमोगुण त्या तमगुण त्यामध्ये मिश्र होतो आणि तमगुण मिश्र झाल्यानंतर मग या ठिकाणी स्थावरू उमठे उद्भिजुगा असा उद्भिज या ठिकाणी त्या उत्पन्न होतो पाचा पाच हे विरजे होते मन बुद्ध्यादी साजी ही हेतू जा रजे ऐसे जान पाचा पाच ही विरजी तर हे सगळे पाच पाच पंचमहाभूत पंच इंद्रिय किंवा अजून काय पाच असतील ही सगळी ही विरजी म्हणजे ही एकमेकाला सहाय्य करतात आणि एकमेकाला सहाय्य करून काय होतं तर त्यात मनबुद्ध्यादी साजी तर त्यात हे मनबुद्धी ही त्यात सज्ज होते आणि हे एकमेकांना सहाय्य करून पंचमहाभूत पंचेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्याबरोबर त्यात मन आणि त्यात बुद्धी हे सर्व एकत्र येतात आणि एकमेकाला सहकार्य करतात आणि साजी म्हणजे सज्ज होतात सहकार्य करून सज्ज होतात ही हेतू जारजे ऐसे जान आणि यापासून जारज नावाची खाणी उत्पन्न होते अशा चार प्रकारच्या खाण्या कशा कशा उत्पन्न होतात या ठिकाणी अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेचे शिर ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेचे शिर ऐसे चारी हे सरळ हे चारी म्हणजे वर सांगितले अंडज स्वेदज उद्भिज आणि जारज जारज ह्या चार प्रकारच्या खाणी आहेत ह्या चार प्रकारच्या खाणी हे सरळ ह्या चार खाणी आणि कर चरण तळ म्हणजे पायाचे तळवे आणि हाताचे तळवे हे महाप्रकृती स्थूळ हेच शिर म्हणजे ह्या चार खाणी म्हणजे या संपूर्ण विराट स्वरूपाचे पायाचे आणि हाताचे तळवे म्हणजे या चार खाणी आहेत आणि महाप्रकृती ह्या विराट पुरुषाचं शिर आहे महाप्रकृती स्थूळ हे त्याचं काय आहे शिर आहे चार खाणी काय आहेत तळ तळ पायाचे तळवे आणि हाताचे तळवे हे चार खाणी आहेत महाप्रकृती हे त्याचं शिर आहे प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी निठ सुरयोनी अंगे आट ऊर्ध्वाची प्रवृत्ती पेलेल पोट निवृत्ती ते पाठी निठ तर या विराट स्वरूपाची प्रवृत्ती पेलले म्हणजे प्रवृत्ती पेरले पोट पोट हे कोणाचं पण मोठं होत खाणाऱ्याचं होतं न खाणाऱ्याचं पण होत इथं पण भगवान म्हणतात जी प्रवृत्ती आहे ते याचं पोट आहे आणि ते पोट साधन आहे म्हटले मग कसं आहे पेलले पेरले म्हणजे फार मोठं झालं फार मोठं काही काहींचे पोट इतके मोठे होतात ना इतके मोठे होतात इतके त्याला खाली वागता येत नाही त्याला बसता येत नाही असं इतकं मोठं काही लिहायचं असलं त्याच्यावरच ठेवतं आणि त्याच्यावरच लिहित ते असं असं इतके पोट मोठे होते काहींची बरे बिचारलं भगवंताची करणी काय मनस देणगी काय माणसाला अशी इस्टेट मिळते राम 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 भयंकर इस्टेट मिळते काय माणसाला ती आणि काय माणसं खाऊ खाऊ तिच्या किती खाऊ घाला ते पाप्याची भीतर तसेच असे असते नगरला आमचा भागवत चालला होता आणि त्या भागवतामध्ये बिचारी एक माऊली उभी राहिली आणि ती लागली अतिशय प्रेमात आणि नाचायला लागली पण भगवंतांनी त्यांना एवढी इस्टेट दिली होती आता काय सांगायचं टिपडासारखीच रुंदीन उंची सारखीच बायची आता ती कुणीकडे रे हे व्हायची आता म्हणलं ही इमारत जर कोसळली तर खालचा एखादा तुरट्यानेच गोळा करायचं काय हो म्हटलं असा प्रकार म्हणजे पण इथं पण भगवान असं म्हणतात प्रवृत्ती ही त्याचं पोट आहे नुसतं पोट नाही पेलले भयंकर मोठं असं उदर झालं असं त्याचं पोट आहे निवृत्ती ते पाठी नीट आणि निवृत्ती ही त्याची काय सपाट पाट आहे अशी ही निवृत्ती त्याची सपाट पाट आहे आणि सूर्ययोनी अंगे आठ ऊर्ध्वाची तर या ठिकाणी सूर्ययोनी म्हणजे देवयोनी देवयोनी हे वर अंगे आठ ऊर्ध्वाची म्हणजे कमरेपासून वर असणारे ते ही सगळी त्याचे काय आहे ही देव आठ प्रकारची देव देवयोनी आहे म्हणजे स्वर्गात एक अशी ऊर्ध्वाची कंठ उल्लासता स्वर्गू मृत्यु लोको मध्य भागू
अधोदेशो चांगो नितंबुतो, इथं अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे. तर हा जो विराट पुरुष आहे या ठिकाणी असा माया ब्रह्माच्या संबंधातून हा गर्भगोळ उत्पन्न झाला. तो गर्भगोळ उत्पन्न झाल्यानंतर त्याचा विस्तार कसा आहे, तो विस्तार या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर असा विस्तारित केला आहे. तर कंठ उल्लासता स्वर्गो, स्वर्ग हा याचा अतिशय आनंदित असणारा असा कंठ आहे. मृत्युलोक हा त्याचा मध्यभाग आहे, म्हणजे हनुतीपासून तर कमरापर्यंत हा मृत्युलोक आहे. इथून असं आपलं शिर याला म्हणतो, याला याला स्वर्गलोक असं म्हणतात. शिर हे उंचं हे स्वर्गलोक आहे. या खांद्यापासून तर कमरापर्यंत हा मृत्युलोक आहे, आणि कमरापासून खालचा भाग पाठीचा भाग नितंबू म्हणजे पाठीमागचा भाग त्याला म्हणतात आधिदिष्ट, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मृत्युलोक स्वर्गलोक आणि पाताळलोक असे तीन प्रकारचे तीन ठिकाणी असं विभागलेलं आहे. असं ते पाताळलोक अधोदेशो चांग नितंबू कमरेपारचा कमरेपासून खालचा भाग तो. ऐसे लेकरू एक प्रसवले हे देख जयाचे चिन्ह लोक बाळसे गा. ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख, अशी ती बिचारी एक असं लेकरू प्रसवली. ती अशी एक लेकरू कोण प्रसवली, ती माया. एवढं मोठं लेकरू प्रसवण्याची जगात कोणतही ताकद नाही. ती माया ही एवढं लेकरूपच प्रसवू शकते. आणि ते लेकरू प्रसवलं ते किती आणि केवढं आहे ते फार मोठं विस्तारित आहे. किती विस्तारित आहे म्हटले, जयाचे तिन्ही लोक बाळसे गा. काही लेकर असतात का बाळसेदार, मस्त गुटगुटीत असतात. काही काळे मुंगळेच असतात, पण असे गुटगुटीत असतात. मार कोणाला पण असं वाटतं घ्यावं हे बाळ लेकरू तू, पण काही असे बिचारी असतात राम 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 राम. आणि मग ते लेकर पावते, पोट भरलं संबू ढेऱ्या झालं, हातपाय काड्यामुळ्या झालं, नाकातून टिंबटिंब आयलं, डोळ्यातून टिंबटिंब आयलं, सगळे तोंडावर माशा बसलेल्या तिथंच लघवी केलं, त्याच्यात बसलेलं या 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 करतं. मग ते आणि मग ती आय तुम्ही, अरे माझ्या वाघा अरे माझ्या वाघा, तिला सांगतो मावशी वाघ धर नाही तर खायला आम्हाला. असं असे काही वाघ असतात, पण काही असे वाघ असतात असे हे विचित्र असतात ते लेकर असे. पण हे लेकरू तसं नाही, त्याला पण पुण्य लागतं. जन्माला येताना बाळ निरोगी जन्माला येणं, गुटगुटीत येणं, ज्याला गोरपान व्हायचं असलं का त्यांनी सोनदान द्यावं लागतं. तुम्हाला पुढ जन्म जर गोरपान जन्माला यायचं असलं तर मला सोनदान द्या, तुम्ही पुढच्या गोरेपान जन्माला येऊन तुम्ही. हां, आणि जर तुम्हाला चांगलं गोर जन्माला यायचं असलं तर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जन्माला यायचं. पौर्णिमेच्या पुढचा मनुष्य काळा असतो. प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत जन्माला आलेला मनुष्य हा अत्यंत गोरा निटस असतो. शुक्ल पक्षात जन्मलेला आणि कृष्ण पक्षात जन्मले हे जरा काळे असतात ते. आणि माझ्यासारखे बांधावर जन्मलेले असतात ना ते काळे ने दडगोरे ने ते असे मध्ये कबरे बांधे असतात. मी आमोशा दिवशी झालो आहे, म्हणजे शिवरात्री दिवशी माझा जन्म झाला आहे. म्हणजे आमोशा शिवरात्रीची जन्म झाला का मग ते असे माझ्यासारखे कबरे बांधे होतात. काय मग असं गोरेपान असतात ते शुक्ल पक्षात जन्मलेले असतात. मग ते गुटगुटीत नसतात ते आई वडिलांचं पुण्य वगैरे. आता काय एवढं सांगायला वेळ नाही, ही पुढे जायची लय घाई असते तिच्या तिचं म्हणलं दडपण येते पुढे जायचं घाईचं. पण तरी तसंच रिटून सांगतो मी मध्ये. ते काय असं आता कीर्तन करत असं ते काय म्हणतात ते, आता आपलं एवढं झालं का घ्या उरकून, मग आपलं एवढंच तर हे झालं का घ्या उरकून, आता थोडक्यात आटपितो थोडक्यात आटपितो म्हणता म्हणता अर्धस मिळून घालतो पुढे. पण मी काय तसं नाही, मी नाही त्यात तीन कडी घालातली, मी काय तसला नाही त्यातला होता. पुढे चला जाऊ द्या, मला विरोध करायचं तुम्हीच हसताना तुम्ही माझी चर्चा करता म्हणजे बाहेर जाऊ तिकडे. पोरांचं तसंच असतं ते, पोरं गायला म्हणतात. चला, ऐशे लेकरू हे एक प्रसवली हे देख, जयाचे तिन्ही लोक कशाकरता सांगितलं हे बाळसेदार. याचं बाळस कोणतं, हे का फार तरतरीत असलं सुंदर असलं देखणं असलं असं नाही. या बाळाचं बाळसं म्हणजे या त्रिभुवनाचा विस्तार, याचं विस्तारित्व होणं हेच या मुलाचं बाळसं आहे. असं एक लेकृती प्रसवली, प्रसवली जशी प्रसवली तसं बाळसेदार प्रसवली. एकदम असा त्याचा विस्तार झाला. आणि विस्तार झाला कसा कसा विस्तार झाला माऊली सांगतायत. 84 लक्ष योनी ते कांडा पेरा सांगणी वाढे प्रतिदिनी बाळक हे.
84 लक्ष योनी ते कांडा पेरा सांदनी. प्रत्येक मनुष्य म्हटला त्याला हातपाय असतात, त्याला बोट असतात, त्याला असे ज्याला कांडे म्हणतो. हे कांडे कांडे किंवा पेर, कांडे पेर मनगट सांदे हे जे असतात, तर हे कांड आणि पेर हे प्रतिदिनी वाढतं म्हटले. हे त्या बालकाच्या ह्या कांडे पेरे म्हणजे 84 लक्ष योनी आहेत असं इथं रूपक केले. त्या बाळकाला बोटा आहेत, त्या बोटाला पेर नाम कांडे आहेत, आणि ते कांडे म्हणजे ते प्रत्येक ही 84 लक्ष योनी म्हणजे ते कांड आहेत. आणि ते बाळ नित्याने इतकं वाढतं म्हटले, वाढे प्रतिदिनी बाळक हे असं सनासन वाढतं. काही लेकर असे भराभर वाढतात, पूरची जात भरती भराभर वाढती, उकड्यासारखी पूर्ण एवढे भराभर वाढत. ते काही मुलं भराभर मोठे होतात, आणि काही माणसं ते 20 वर्ष झाली तर तिथंच खाडू राहत असं बाळकाचं, असं खाडूच राहतं ते. हे बाळक तसं नाही, हे एकदम विस्तारित असं मोठं झालं, बाळशेदार झालं, आणि प्रतिदिनी असं मोठं वाढत गेलं. नाना देह अवयवी नामांचे लेणे लेववी मोस्तन्ने वाढवे नित्य नवे. नाना देह अवयवी, नाना प्रकारचे देह, माऊली नाना शब्द टाकून दिला. देहाच्या गणतीमध्ये शास्त्राने सुद्धा हात टेकले, विज्ञान तर कुठं कोपऱ्यात पडलं त्याचा तर विशेष नाही महाराज, माणसाच्या बुद्धीचा तर प्रश्नच नाही. अरे कोणी शास्त्र जर सांगत नाही, शास्त्राने पण हात टेकली, मान शास्त्र सांगू शकत नाही, विज्ञान सांगू शकत नाही, मानवाची बुद्धी सांगू शकत नाही, ब्रह्मदेवाला सांगता येत नाही, तर मग ती हे त्याचंच त्याला माहीत आहे. हे किती जीव आहेत, पाण्यात किती, हवेत किती, आपल्या पोटात किती, तर डोक्यात किती, याची गणतीच नाही. नाना प्रकारची, पण जशी एक वाक्य टाकून दिलं, अचिंत्य रचना रूपम, ज्याचं चिंतनच करता येत नाही अशी ही सृष्टी, असे जे नाना देह आहेत, हे ज्या मुलाचे काय आहेत, अवयव, चार पायाचे, दोन पायाचे, पंखाचे, शेपटीचे, जलचर, भूचर, खेचर, हे नाना प्रकारचे जीव, हेच ह्या मुलाचे सगळे अवयव आहेत. नामांची लेणी लेववी, आणि हे या सर्व जीवांचे देहाचे जे नावं आहेत, हेच नाव कोणी त्याचे अलंकार आहेत, आणि हे अलंकार घालते. आणि मोहस्तन्य वाढवी नित्य नवे, नित्य नवे वाढवी, तर मोहाचं स्तन देऊन त्याला या ठिकाणी नित्याने ती अशी वाढवीत असते. सृष्टी वेगवेगळ्या तिया करांघ्री आंघोळ्या भिन्ना भिन्न सुधरिया. तर सृष्टी वेगवेगळ्या किया तिया करांघ्री आंघोळ्या, तर ही जी सृष्टीची वेगवेगळी आहे, किती वेगवेगळी आहे, एकासारखं एक नाही. हजार माणसं, लाखो माणसं, किती माणसं असू द्या, किती महिला असू द्या, आत्तापर्यंत सर्वांचे अनुभव असे आहेत, मी तर अजून एकासारखा एक मनुष्य पाहिला नाही. प्रत्येकाचं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं. सख्खे भाऊ असले तरी अजून सारखे नाहीत. आमच्या गावात 2 मुली होत्या, त्या सारख्याच होत्या, त्या सारख्याच होत्या. काही इतके लोक त्यांना फसायची, ते तिच्या आईला ओळखायच्या, पण त्यांच्या आवाजात भिन्नता होती. दिसायला सारखे तरी आवाजात भिन्नता, म्हणजे एकासारखं एक नाही, आकाराने सारखे नाहीत, आवाजाने सारखे नाहीत, अतिशय असे वेगळे वेगळे, अशी ही सृष्टी वेगवेगळी. या त्या वेगळेपणाचं वर्णन आपण करू शकत नाही. कसे कोण लांब, तर कोण आखूड, तर कोण शेपटीचे, तर कोण पंखाचे, तर कोण कसे, तर कोण कसे, नाना प्रकारची सृष्टी. आणि मग अशी ती सृष्टी वेगवेगळी सृष्टी आहे, त्या करांग्रे आंघोळ्या. आणि मग या बाळकाचे त्या काय, त्या करांगळे म्हणजे अशा आंघोळ्या बोट आहेत, आणि त्या बोट भिन्न 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 अभिमान सुदलिया मुदिया तेथ. आणि मग अशा त्या बोटामध्ये अशा त्या अभिमान रूपी अशा अंगठ्या त्याने त्या घातलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या त्या करंगळ्या आहेत, आणि अभिमान रूपी त्या ठिकाणी त्याने त्या अंगठ्या घातलेल्या आहेत असं हे बाळक आहे. सृष्टी ही वेगळी वेगळी आहे, हे त्याच्या अनेक प्रकारच्या करंगळ्या बोटा आहेत, त्या करंगळ्या बोटामध्ये भिन्न भिन्न असा अभिमान आहे, आणि त्या अभिमानाचीच एक तिने विशेष प्रकारच्या अशा अंगठ्या त्या बोटामध्ये घातलेल्या आहेत असं हे लेकराचं वर्णन केलं आहे. लेकराला पण मोद्या घालतील इथं, इथं लेकराला त्याच्यामुळं लोक इथलंच काहीतरी वाचित असतील, त्यामुळे लहान मुलाला कोण येतं नाही का, पूर्वी आमच्या लहानपणात नव्हतं ते. अंगठी काय अचिन, चड्डी काय अचिन, काय असं काय आलं काय नाही, आता तर काय त्याच्या आलं ते जन्माला यायच्या आधीच एका ठिकाणी मी पाहिलं ते मूल जन्मलं होतं, आलं ते बोच घेऊन पिशवीमध्ये. मी म्हणलं काय आणलं,
तिहनला बूट आणला मी लोकांना आणि तिहन ना तुला म्हणून झालं का तिहन होईल ना अजून 15 दिवसांनी चार 15 दिवसांनी आधीच बुट घेऊन झालं त्याला पचार बुट काय चड्ड्या काय म्हणजे लहान मुलाला आंघोळ्या असा प्रकार तो रूप केलं या ठिकाणी हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोने थोर थोरावली आशी ही आंघोळी आहे आशी ही हे मूल आहे हे मूल कसं आहे मूल म्हटले ते एकलवते चराचर हे एकुलते एक असं चराचरामध्ये विस्तारित झालं हे अत्यंत सुंदर आणि देखणं असं गुटगुटीत असं हे म्हणजे अत्यंत देखणं आणि गुटगुटीत हे सुंदर बाल असतं पण हे बाल कुठपर्यंत टिकतं हे अविचारित सुंदर जेथे विवेक जन्माला आला नाही तोपर्यंत हे बालक अत्यंत सुंदर आणि देखणं असतं म्हणजे याचा अर्थ याचं जीवन हे अविवेकामध्येच राहू शकतं विचारात हे टिकत नाही जगताची सुंदरता जगताची सुंदरता जगताची आकर्षकता ही फक्त अविचारात असते विचारात जगताची सुंदरता नसते म्हणून जगत हे सुंदर मोहाच्या पोटात आहे अविचाराच्या पोटात आहे अविवेकाच्या पोटात आहे आणि जेव्हा ज्या माणसाला विचार जन्माला येतो किंवा विवेक जन्माला येतो त्या काळात या जगताची या बालकाची सुंदरता नष्ट होऊन जाते प्रसवली थोर थोरावली असं ते सुंदर बालक ती प्रसवली आणि प्रसवल्याच्या नंतर अशी थोर थोरावली थोरावली म्हणजे त्याला भयंकरच अभिमान झाला असं एखाद्या कुळामध्ये चौघजण भाऊ असावेत आणि चौघांचे लग्न होऊन 12 वर्षे व्हावं आणि त्याला एकाला मूल होऊ नये त्यातल्या एका बाईला मूल व्हावं एवढ्या घरभर माणसामध्ये 10-12 माणसामध्ये एकटीला मूल व्हावं आणि मग त्या बाईचा तोरा पाव राम 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 भलतीच फुगून जाते ढेकण्यासारखी अशी म्हणजे काय एक 100 राण्यातून जर एका राणीला जर मुलगा झाला ना मग ती पायच नाही खाली टिकत तसं याला उगाच अभिमान झाला कोणाला मायेला काय अभिमान झाला तिला असं वाटलं की मला एवढं सुंदर सुंदर मुलगा झाला आणि म्हणून थोरावली ती स्वतःला भाग्यवान समजू लागली प्रतिष्ठित समजू लागली मुलगा झाला म्हणून नुसता झाला नाही सुंदर झाला नुसता सुंदर नाही एवढा मोठा विस्तारित झाला आणि असा गुणवान झाला असा तिला विनाकारण भाग्याचा अभिमान झाला अशी ती अविद्या तिचं असं सुंदर मूल ती प्रसवली ती स्वतःला भाग्यवान समजू लागली पै ब्रह्मा प्रात काळू विष्णु तो माध्यान वेळू सदाशिव सायंकाळू बाळाया या बाळा पै ब्रह्मा प्रात काळू विष्णु तो माध्यान वेळू ब्रह्मदेव हा या बाळाचं प्रात काल म्हणजे उत्पत्ती आहे विष्णु हा माध्यान वेळू म्हणजे ही स्थिती आहे आणि सदाशिव सायंकाळू म्हणजे हा लय प्रलय आहे असं या बाळाचं आहे आणि सदाशिव सायंकाळू या बाळा या बाळाचा प्रात ब्रह्मदेव प्रात काल आहे विष्णू मध्य काल आहे आणि सदाशिव सायंकाळ आहे याला म्हणतात उत्पत्ती स्थिती आणि लय असं या बाळाचं स्वरूप आहे महाप्रलय से जे खेळून आले निधी जे विषम ज्ञाने उमजे कल्पोदय आणि हे बाळ मग महाप्रलय से जेव्हा महाप्रलय होतो त्या महाप्रलयाला महाप्रलयाच्या कालामध्ये हे महाप्रलय हेच एक कोण आहे त्याचं शेज म्हणजेच अंथरूण हे त्याची झोपायची जागा महाप्रलय हेच एक शेज आहे आणि असं त्या महाप्रलयामध्ये संपूर्ण सृष्टीत खेळून खेळून एकदा ते दमलं रे थकलं की आणि मग त्या खेळून आले निधीजे महाप्रलयाच्या अंथरूणावरती ही सृष्टीरूपी एवढं मोठं सुंदर विस्तरित असणारं बालक ते बालक खेळून आलं मग तिथं निधीजे पुढं महाप्रलयामध्ये आणि निधल्यानंतर कल्पोदयी उमजे विषम ज्ञाने ज्या कालात कल्पाचा उदय होतो त्या कालामध्ये द्वैत ज्ञानाने भेद ज्ञानाने विषम ज्ञानाने उमजे म्हणजे ते जाग होतं म्हणजे सृष्टी उत्पन्न होते महाप्रलयामध्ये या सृष्टीचा अविद्येमध्ये लय होतो आणि ज्या काळात कल्पोदय होतो एकोहम बहुशाम प्रजय अशी ज्या काळात भगवंताला एकल्य कंठवेची भूणिया येणे केली निर्माण 14 ही भुवने अशा कालामध्ये तेच बालक जाग होतं पुन्हा विस्तरित होतं ज्ञानेश्वर महाराज म्हणता अर्जुना या परी मिथ्या सृष्टीच्या पाहुले अर्जुना या परी हे अर्जुना या प्रमाणे मिथ्या दृष्टीच्या घरी
म्हणजे या मिथ्या दृष्टीच्या घरी म्हणजे मिथ्या दृष्टीच्या व्यवहारामध्ये ही युगा युगानुयुग 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 वृत्तीची करी चोज पावली. आणि मग त्या काळात या मिथ्या दृष्टीच्या मिथ्या दृष्टीच्या घरी म्हणजे मिथ्या दृष्टीने युग अनुयुग म्हणजे एक ने अनेक प्रकारचे युग मग ह्या अनेक प्रकारच्या युगाची ते पावलं करीत आश पावलं टाकीत अशी ती क्रीडा करत चोज पावली करी युग अनुवृत्तीचे अनेक अशा युगाची ती पावले टाकीत टाकीत चाल. जसं लहान मूल जन्माला आलं चालायला लागतं चालायला लागलं काही एक पाऊल टाकतं एक एक पाऊल टाकतं तसं अर्जुना हे जगतरूपी बालक हे बालक मिथ्या दृष्टीने अनेक युगानुयुग एक नाही दोन नाही असे किती युग झाले याचा काही सांग थांग पत्ता नाही अशा अनेक युगामध्ये हे बालक हे क्रीडा करतं म्हणजे काय करतं पाऊल टाकत एक युग म्हणजे एक पाऊल दुसरं युग म्हणजे दुसरं पाऊल असे अनेक युगाचे या बालकाचे पाऊल टाकणं ही त्याची काही क्रीडा आहे. संकल्प उदयाचा इष्टू अहंकार तो विनटू ऐश्या होय शेवटो ज्ञानी या. तर संकल्प जयाचा इष्टू म्हणजे त्या बालकाचा संकल्प हाच कोणी एक स्नेह आहे मित्र आहे आणि अहंकार तो विनटू म्हणजे अहंकार हाच त्याचा कोणी एक सेवक आहे किंवा हुजऱ्या आहे असा तो बालक अहंकारो येथे या ठिकाणी संकल्प हा त्याचा स्नेह मित्र आहे आणि अहंकार हा त्याचा कोणी हुजऱ्या सेवक आहे आणि आयश्या होय शेवटू ज्ञानी या. तर या बालकाचा शेवट केव्हा होतो म्हटले या शेवटू ज्ञानी होय आयश्या म्हणजे ज्ञानामध्ये या बालकाचा शेवट होतो. जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंत हे बालक विस्तारित होत राहतं. ज्याला ज्ञान होतं त्याच्या दृष्टीने हे बालक संपलेलं असतं म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये या संपूर्ण जगताची कारणासह कार्याची निवृत्ती होते त्यालाच म्हणतात ज्ञानामध्ये याचा शेवट झाला असे. आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली थेथ असा हे झाली माझी सत्ता. आता असो हे बहुबोली भगवान म्हटले अर्जुना आता किती सांगायचं तुला किती सांगितलं ते सृष्टीचा विस्तार आहे हे काही सांगून संपणारी गोष्ट नसते. किती सांगित सांगतच राहिलं तर त्याला पुढे ते फाटे फुटत राहतात आणि म्हणून सांगण्यात काय अर्थ नाही तुझ्या लक्षात आलं. आता आसो हे बहुबोली फार बोलण्यात काही अर्थ नाही. मग ऐसे विश्व माया व्याली ही माया हे विश्व अशी व्याली म्हणजे विस्तारित झाली आणि ते तसा हे झाली माझी सत्ता माझ्या सत्तेने. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतिती येते तेव्हा त्या सर्प प्रतितीला रज्जूची इदंता जर सत्ता नसेल तर सर्पाची प्रतिती येऊ शकत नाही. त्याप्रमाणे जगताची प्रतिती येते त्या जगताच्या प्रतितीला उत्पत्तीला सर्व गोष्टीला माझी सत्ता ही साह्य झाली आणि म्हणून ही माया जगत व्याली असा त्याचा अर्थ. माझी सत्ता साह्य झाली आणि म्हणून या मायेने संपूर्ण एवढी सृष्टी ही या ठिकाणी उत्पन्न केली असा या श्लोकाचा अर्थ आहे. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्त्या ता ब्रह्म महद्योनिरहं बीज प्रदप्पिता या कारणे मे पिता महद्ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगदंबरो. या कारणे मे पिता या करता ही सृष्टी माझ्या सत्तेने उत्पन्न झाली असल्यामुळे या संपूर्ण सृष्टीचा किंवा या बालकाचा मी पिता आहे आणि म्हणून त्या जिच्यापासून झाला असं महत् ब्रह्म म्हणजे जी महामाया महत् माया ही या बालकाची माता आहे अर्जुना आणि हे संपूर्ण जगदंबर हे आमच्या दोघांचं आपत्य आहे. म्हणजे दोन हे तिसरं हे शासनाने उचललं असेल तेव्हापासून दोघात तिसरं दोघात तिसरं दोघात तिसरं. आता असा प्रयत्न काही लोकांचं म्हणणे दोन दोन अधिक दोन आता काय म्हणतात दोन अधिक एक काय म्हणतात नाही दोन अधिक बावीस का आपल्याला युद्ध करावं लागायचं नाही पुढे याच्याकरता असा प्रकार प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असतात पण मुळातलं मत असं आहे दोन अधिक एक ब्रह्म माया आणि जगदंबर म्हणजे दोघात तिसरं असं मी पिता आहे माया माता आहे आणि जगदंबर हे अपत्य आहे असं या ठिकाणी वर्णन केले. आता शरीरे बहुते
देखो न भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादि भूते एके चिदे थे। आता हे शरीर भूते या शरीराची गणती नाही, ये शरीर एकने अनेक रूपाने असे हे शरीर आहेत। आणि कदाचित अर्जुना तुला अशी शंका येईल, देखून न भेदे हो चित्ते, तुझ्या चित्तात भेद उत्पन्न होऊ देऊ नको, कारण तुला वाटेल एवढे शरीर आहेत हे सगळी भिन्नता असेल, असं काही समजायचं काही कारण नाही, असं काही समजायचं कारण नाही। का जे मन बुद्ध्यादी भूते एकेचे येथे, अरे मन बुद्ध्यादी आणि हे भूते हे सर्व हे एकच एक आहे, म्हणजे याचा अर्थ अनंत शरीरे अनंत बुद्ध्या अनंत अवयव आणि पंचमहाभूत हे भिन्न भिन्न दिसत असले तरी सुद्धा देखून न भेदे हो चित्ते, तुझ्या चित्तात भेद उत्पन्न होऊ देऊ नको, जे मनबुद्ध्यादी भूते मनबुद्ध्यादी सहित असणारे हे पंचमहाभूत हे संपूर्ण एकेच येथे, हे संपूर्ण एक आहे अखंड आहे, यात कोणत्या प्रकारचा भेद नाही। हा गा एकेच देही काय अनारिशे अवयव नाही, तेवे विचित्र विश्व पाहे एकच हे। हा गा एकच देही अर्जुना, तू असा विचार कर, माणसाला एक देह असतो आणि एका देहाला नाना प्रकारचे अवयव असतात, हात असतात, पाय असतात, कान असतात, डोळे असतात, आमके तमके नाना प्रकारचे अवयव झाले, म्हणजे काय तो देह वेगळा असतो का? देह आणि अवयव हे एकच असतात। हा गा एकच देह काय अनर्शे अवयव नाही, म्हणजे एका देहाला असे वेगळे वेगळे अवयव नसतात का? असू शकतात, ती म्हणजे त्याप्रमाणे विचित्र विश्व पाहे एकच, दिसायला जरी चित्र विचित्र असलं हे विश्व, चित्र विचित्र असलं वेगळं असलं नानात्व असलं तरी मात्र हे एकच एक असतं। म्हणजे जसं एखादा साखरेचा असा पुतळा तयार केला, तर साखरेचा पुतळा आपण तयार केल्यानंतर मग त्याचं डोकं असतं, ते दोन पाय असतात, दोन हात असतात, नाक डोळे कान असतात, हे असं असतं। किंवा असं एखादा आपण हत्ती केला साखरेचा, किंवा एखादा कुत्रा केला, एखादा उंट केला, काही जरी केलं त्याच्यात परिपूर्ण साखर अखंड असते, त्यात काय भेद नसतो। म्हणजे कुत्र्याची टंगडी तोडून खाल्ली तरी कशी लागते? गोड लागते। आणि डुकराची शिपटी तोडून खाल्ली तरी कशी लागते? गोड लागते, म्हणजे साखरेच्या म्हणतो मी, त्या नाही म्हणत मी, म्हणजे का त्यात पूर्णतः अखंडता आहे। त्यात गुढी जशी ही अखंड आहे, तसं या जगतामध्ये आकार वेगळे वेगळे दिसले, अवयव वेगळे वेगळे दिसले, तरी हे अखंड आहे, एक आहे। तेवी विचित्र विश्व पाही एकच आहे, हे सगळं एकच आहे। उंचा निचा डहाळिया विषमा वेगळा लिया, एकाची जेवे झालिया बीजाचिया। पै उंचा निचा डहाळिया विषमा वेगळा लिया, एकची जीवी झालिया बीजाचिया। अर्जुना, अरे एकची बीजाचिया जीवी झालिया, उंचा निचा डहाळिया विषमा वेगळलिया। जसं एकच बीज असतं आणि एका बीजाचं एक वृक्ष तयार होतो, आणि त्या एका वृक्षाला अशा उंच म्हणजे काही फार उंच, काही ठेंगण्या, काही आडव्या, काही उभ्या, अशा नाना प्रकारच्या फांद्या तयार होतात। मग त्या फांद्या वेगळ्या वेगळ्या असल्या म्हणजे काय ते वृक्ष एक नसतो का? वेगळ्या फांद्या वृक्ष एक असू शकतो। तसे जगात नाना प्रकारच्या देहाचे असे भिन्न भिन्न दिसतात, पण जगत हे सगळं एकच आहे, वेगळं नाही। आणि संबंधो तोही आईसा मृतके घटू लेखू जायसा, का पटतो कापोसा नातू हो। आणि संबंध तोही आईसा, भगवान सांगतात अर्जुना जगत आणि माझा संबंध कसा आहे? जगत आणि माझा संबंध असा आहे जसा मृतकेचा घटू लेखू, म्हणजे मातीचा मुलगा कोण आहे? घट। आणि कापसाचा पट काय आहे? तत् नातू। हे नाही, कापसाचा मुलगा तंतू आणि तंतूचा मुलगा पट, कपटत्व आहे पट, पटत्व फिटतो नाही तिकडे, नायकाची भाषा ती। जसा कापसाचा कापसाचा नातू पट आहे आणि मृत्युकेचा लेखू घट आहे, ते त्याहून वेगळे नसतात। दुसरं एक उदाहरण दिलं, नाना कल्लोळ परंपरा संतते जैसे सागरा अम्माने चराचरा सम वास। नाना कल्लोळ परंपरा, समुद्र किंवा एखादा मोठा तलाव असतो आणि त्या तलावरती नाना प्रकारचे विचित्र रंग निर्माण होत असतात, पण जरी त्यावरती अनंत प्रकारचे तरंग असले तरी ते तरंग आणि पाणी हे वेगळं नसतं। पाणी आणि तरंग हे एकच संतते जैसी सागरा,
जशी त्या सागराच्या लाटा ही त्याची संतती आहे त्याप्रमाणे आमा आणि चराचरा संबंधित ऐसा म्हणजे मी आणि संपूर्ण जग पाणी आणि लाटा आहेत याप्रमाणे म्हणजे उदका वेगळा मोहे तरंग निराळा असं तुकारामार्ग हेम अलंकार नामीन तुका म्हणे तसे आम्ही याप्रमाणे परमात्मा हा पाणी आणि लाटा जसे आहेत तसं परमात्मा आणि जगत यांचा संबंध आहे हे वेगळे नाहीत म्हणून वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्येचे केवळ तेवे वेगळा सकळ संबंध वाव म्हणून वन्य आणि ज्वाळ वन्य आणि वन्येच्या ज्वाला दोन्ही वन्येचे केवळ वन्य आणि ज्वाळ त्याचा ज्वाला ह्या वेगळ्या नाहीत हे एक रूपच आहे त्याप्रमाणे तेवी मेघा सकळ संबंध वावो त्याप्रमाणे मी संपूर्ण एकच आहे जग आणि मी आणि उत्पत्ती माझ्यापासून उत्पत्ती हे म्हणणं व्यर्थ आहे माझा जगताचा संबंध सांगितलं की जेव्हा संबंध सांगायचा भेद सांगायचा सादृश्य सांगायचं भेद सांगायचा संबंध सांगायचा त्या कालामध्ये इथं काहीतरी दोघांची दोघांनाच स्वीकारावं लागतं सादृश्य म्हणजे कोण दोन भेद म्हणजे इथं संबंध सादृश्य हे सांगत असताना अनुयोगी प्रतियोगीची गरज पडते तसं माझा संबंध सांगत असताना मी आणि जगत असे दोन होतील त्याकरता संबंध सांगायच्या भानगडीत नको पडू संबंध वावो संबंध व्यर्थ आहे संबंध सांगायची गरज नाही का अरे जशी वन्य आणि ज्वाळ ही एकच आहे पाणी आणि लाट ही एकच आहे त्याप्रमाणे संपूर्ण जगत आणि मी ही एकच आहे वेगळं नाही